नमस्कार मी धनंजय सानप द ॲग्रो वन शोमध्ये तुमचं स्वागत केंद्र सरकारच्या ॲग्रिस्टॅक या योजनेची अंमलबजावणी ही योजना राज्यातसुद्धा राबवण्यात येणार असं मागच्या मंत्रिमंडळ बैठकीत म्हणजेच दहा ऑक्टोबरला जी काही मंत्रिमंडळ बैठक झाली त्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य मंत्रिमंडळानं त्याला मान्यता दिली त्यानंतर ॲग्रिस्टॅक ही योजना नेमकी काय आहे याच्यावरती आपण बोलूयात असं मी तुम्हाला म्हणालो होतो आणि त्यानुसार या योजनेचा आता शासन निर्णय चौदा ऑक्टोबर रोजी राज्य सरकारनं प्रसिद्ध केला आहे या शासन निर्णयानुसार ॲग्रीस्टेक म्हणजेच डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर फॉर ॲग्रिकल्चर ही योजना राज्यात राबवण्यास मान्यता देण्यात आलेली आहे तुम्हाला माहित असेल की डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर फॉर ॲग्रिकल्चर या स्कीमची जी काही घोषणा होती ती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात जो आत्ता दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मांडण्यात आला त्या अर्थसंकल्पात केली होती आणि या डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरमधून शेतकरी शेतीला अधिक अद्ययावत करण्यात येणार आहे सगळं काही डिजिटलीकरण शेतीचं करण्यात येणार आहे असं त्यामागचा उद्देश होता तर आता ही योजना नेमकी काय आहे आणि या योजनेचे घटक काय आहेत त्याचे फायदे काय आहेत आणि ही योजना कारा राबवली जाते म्हणजे त्याचा उद्दिष्ट काय या विषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओतनं घेणार आहेत त्यामुळं तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण की फार महत्त्वाची माहिती याच्यातनं काही बदल केले जाणार आहेत महसूलच्या पातळीवर केले जाणार आहेत कृषी विभागाच्या पातळीवर केले जाणार आहेत कारण की ही योजना ये राबवण्यात येणार आहे तर राज्य सरकारनं चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी एक शासन निर्णय निर्गमित केला आहे म्हणजे प्रसिद्ध केला आहे यानुसार या शासन निर्णयानुसार ॲग्रीस्टॅक हे कृषी क्षेत्रात डेटा आणि डिजिटल सेवा वापरून शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत जलदगतीनं आणि परिणामकारकरित्या पोहोचवण्यासाठी स्थापित केलं जाणारं डिजिटल फाउंडेशन आहे आता प्रामुख्यानं तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवा की डिजिटलीकरण का करण्यात येणार आहे तर आ, शेती कर्ज जे असेल पीक कर्ज जे असेल ते असेल किंवा पीक विमा असेल नुकसानची भरपाई असेल हमीभाव खरेदी असेल या सगळ्या गोष्टींसाठी यापुढे शेतकऱ्यांना एक फार्मर युनिक आय डी देण्यात येणार आहे याच्याबद्दलही आपण या याच्या आधी एका व्हिडिओमध्ये बोललो आहे की शेतकऱ्यांना एक आधार कार्ड म्हणजे नवीन ओळखपत्र दिलं जाणार आहे त्याच्यानुसार एक फार्मर युनिक आय डीसुद्धा दिलं जाणार आहे तो आय डी देण्याचं कारण याच योजनेच्या अनुषंगानं तो देण्यात येणार होता ही योजना महाराष्ट्रात आत्ता राबवली जाणार आहे पण ही उत्तर भारतातल्या काही राज्यांमध्ये आधीपासूनच ही योजना राबवली जाते आहे तर या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना लाभ देताना आधार प्रणालीचा वापर करून लाभार्थ्याची ओळख पटवली जाणार आहे म्हणजे शेतकऱ्यांची जी काही ओळख आहे ती पटवली जाणार आहे तसंच महसूल विभागाने त्यांच्याकडील अधिकार अभिलेखाचे तसेच गाव नकाशाचे संगणीकरणाचं काम पूर्ण केलेलं आहे सदर अभिलेखापैकी अधिकार अभिलेख हे संगणकीय पद्धतीनं अद्ययावत केले जात असल्यामुळे तात्काळ उपलब्ध होऊ शकतात याशिवाय महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग संस्थेनं राज्यातील जमिनीचं भूसंदर्भीकरण म्हणजे याचं जिओ रेफरन्सिंग करून दिलेलं आहे त्यामुळं जमिनीची इत्यनभूत अद्ययावत माहिती डिजिटाईज स्वरूपात तत्काळ उपलब्ध होते त्यामुळं राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या आणि शेतांच्या आधार संलग्न माहिती संच म्हणजेच ज्याला आपण फार्मर रजिस्ट्री म्हणतो शेतकऱ्यांच्या शेतातील हंगामी पिकांची माहिती म्हणजेच क्रॉप सोन रजिस्ट्री आणि शेतांचे भूसंदर्भीकृत म्हणजेच जिओ रेफरन्स लँड पार्सल यांचा माहिती संच तयार करण्यासाठी आवश्यक मूलभूत माहिती उपलब्ध आहे याचा वापर करून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनास अनुसरून ॲग्रिस योजना राज्यात राबवण्यात येते म्हणजे ती शक्य आहे असं या शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आलेलं आहे आता तुम्हाला हे आठवत असेल की या योजनेला मान्यता देण्याआधीच या योजनेचे काही प्रयोग प्रायोगिक पातळीवरती करण्यात आले होते त्यामध्ये बीड जिल्ह्यात याचे प्रयोग करण्यात आलेले होते आणि तुम्हाला हे आठवत असेल की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बीड जिल्ह्यात एक कार्यक्रम घेण्यात आला होता आणि त्या कार्यक्रमात जनसमर्थ योजनेच्या माध्यमातून पंधरा ते पंचेचाळीस मिनिटात सहा शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीनं किसान कार्ड म्हणजे किसान क्रेडिट कार्ड जे आहे ज्याच्यातनं पीक कर्ज हे उपलब्ध करून देण्यात आलेलं होतं तर तो हाच प्रकल्प होता याच प्रकल्पाचं हो ते प्रायोगिक तत्वावरती काही चाचण्या चाललेल्या होत्या ते आता पूर्ण झाल्यात आणि त्यानंतर राज्य सरकारनं ह्या योजनेला म्हणजेच ह्या ॲग्रीस्टॅक ह्या योजनेला केंद्र शासनाची योजना आहे ती राज्यात राबवण्यास मान्यता दिलेली आहे तर शासन निर्णय प्रामुख्याने काय म्हणजे राज्यातील कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा जलदगतीनं आणि परिणामकारकरित्या लाभ शेतकऱ्यांना देणं सुलभ व्हावं यासाठी केंद्र शासनाची ॲग्रिस्टेक योजना राज्यात राबवण्यास मान्यता देण्यात येत आहे असा हा शासन निर्णय त्याच्यामुळे शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा करून देण्यासाठी ही योजना राबवली जाते म्हणजे डिजिटल युग आहे तुम्हाला हे माहिती आहे की प्रत्येक गोष्ट एका क्लिकवरती येऊन थांबलेली आहे त्याच्यामुळं शेतकऱ्यांना सुद्धा या डिजिटल युगाचा फायदा व्हावा यासाठी ही योजना राबवली जाते महत्वाची योजना आहे या योजनेचं उद्दिष्ट काय तर शेतीचा राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा आणि शेतीचा आधारसंलग्न माहिती संच हा फार्मर रजिस्ट्री शेतकऱ्यांच्या शेतातील हंगामी पिकांची माहिती म्हणजेच क्रॉप सोन रजिस्ट्री आणि शेतांचे भूसंदर्भीकृत जिओ रेफरन्स लँड पार्सल यांची माहिती एकत्ररित्या उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि ती अपडेटेड असणार म्हणजे अद्ययावत करण्यात येणार आहे आपल्याकडे आत्तापर्यंत जी काही माहिती आहे ते डिजिटलीकरण मोठ्या प्रमाणात झालेलं नाही आहे शेतीच्या अनुषंगानं म्हणजे शेतकऱ्यांच्या शेत पिकांची माहिती असेल किंवा जमिनीची माहिती असेल किंवा त्या पलीकडे जाऊन जमिनीचे नकाशे असतील मॅप असतील तर हे काही आहे याचं या डिजिटल स्वरूपात अजून उपलब्ध झालेले नाही आहेत मोठ्या प्रमाणात तर त्याला याच्यातनं प्रोत्साहन दिलं जाणार आहे या योजनेतनं दुसरं म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्याद्वारे ज्या काही योजना राबवल्या जातात त्या सुलभ आणि पारदर्शक पद्धतीनं तसंच वेळेवर उपलब्ध करून देणं हे या प्रकल्पाचं एक उद्दिष्ट आहे म्हणजे आता आपल्याला बऱ्याचदा काय होतं आपण पात्र असतो विविध योजनांसाठी पण फक्त आणि फक्त काही कागदपत्रं वेळेत पुरवली गेली नाहीत किंवा काही त्रुटी राहिल्या तर त्यामुळे आपल्याला अनेकदा पीक कर्ज असेल किंवा हमीभाव खरेदीसुद्धा असेल किंवा इतर काही गोष्टी असतील ज्या सरकारच्या शेतकऱ्यांसाठीच्या योजना आहेत त्याचा लाभ घेण्यासाठी उशीर होतो आणि त्यामुळे पात्र असूनही शेतकऱ्यांना जाच एक प्रकारे सहन करावा लागतो तर ते करावं लागू नये म्हणून या गोष्टी अद्ययावत आणि सुलभ पद्धतीनं शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवल्या जाणार आहेत शेतकऱ्यांमध्ये मग त्याच्यासाठी काय काय आहे तर स्वस्त कर्ज असेल उच्च गुणवत्तेची कृषी निविष्ट असतील म्हणजे बी बी असेल कीटकनाशकं असतील त्यासोबतच खतं असतील त्यासोबतच विपणन म्हणजे बाजार व्यवस्था सुद्धा बाजार व्यवस्थेमध्ये बाजारामध्ये काय काय आहे याचीही माहिती या, या माध्यमातून शेतकऱ्यांना पोहोचवली जाणार आहे स्थानिक आणि विशिष्ट तज्ज्ञ मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे की लक्षात घ्या ही केंद्र सरकारची योजना आहे त्यामुळे ह्या सगळ्या पातळ्यांवरती काम केलं जाणार आहे शेतकऱ्यांना बाजारपेठेपर्यंत अधिक माहितीपूर्ण आणि सोयीस्कर प्रवेश मिळवून देणं ही या योजनेचं एक उद्दिष्ट आहे त्यासोबतच शेतकऱ्यांना विविध योजनांचा जलद लाभ म्हणजे जलद लाभ म्हणजे अधिक सोप्या पद्धतीनं आणि तत्काळ हा लाभ देण्यासाठी शेतकऱ्यांची ओळख पटवण्यासाठी पारदर्शक आणि सोपी पद्धत विकसित करून त्या त्याचं त्याचप्रमाणे प्रामाणिकरणाची प्र सुलभ पद्धत विकसित करण्यात येणार आहे आणि शेवटचं एक उद्दिष्ट असं की उच्च गुणवत्तेचा डेटा आणि ॲग्रीटेकद्वारे कृषी उत्पादनं आणि सेवांमध्ये नवीन कल्पना म्हणजेच वेगवेगळ्या ज्या काही संकल्पना असतील त्या राबवल्या जाणार आहेत एकूणच केंद्र सरकारनं अर्थसंकल्पातच हे स्पष्ट केलेलं आहे की डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर हे शेत शेतीसाठी उभारलं जाणार आहे आणि त्याचाच हा एक भाग आहे योजनेचं अपेक्षित फायदे काय आहेत तर बेसिकली मी तुम्हाला जसं आधी सांगितलं आहे पीक कर्ज असेल पीक विमा असेल पी एम किसान असेल किंवा हमीभाव खरेदी असेल या सगळ्या योजनांची माहिती या लाभार्थ्यांची माहिती ही एका जागेवरती केली जाणार आहे आणि मग पी एम किसान योजनेअंतर्गत जे काय अनुदान प्राप्त करण्यासाठी आवश्यकतेच्या अटीपूर्ण करून लाभ प्राप्त करण्यामध्ये सुलभतासुद्धा येणार आहे अनेक शेतकऱ्यांना ह्या योजनेचा अजूनही लाभ मिळत नाही त्यांना बाहेर का काढण्यात आलं याचीही उत्तरं त्यांच्याकडे नाही आहेत बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्या युट्यूब कमेंटमध्ये याबद्दलची तक्रारसुद्धा नोंदवलेली आहे नंतर पी एम किसान योजनेअंतर्गत पात्र सर्व लाभार्थी समाविष्ट करून घेण्यास यामुळं मदत होणार आहे हा एक या योजनेचा फायदा आहे नंतर शेतकऱ्यांना पिकासाठी कर्ज मिळवण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड आणि कृषी इन्फ्रास्ट्रक्चर फंड आणि त्यासोबतच शेतीच्या विकास कामासाठी इतर कर्ज उपलब्ध करून असं यातनं सुलभता निर्माण होईल असंही केंद्र सरकार आणि राज्य सरकारला वाटतं आहे पीक विमा किंवा आपत्तीचं व्यवस्थापन असेल या अंतर्गत शेतकऱ्यांना जे काही नुकसान भरपाई द्यायची आहे तर त्यासाठी शेतकऱ्यांचं सर्वेक्षण म्हणजे पंचनामे हे करणं महत्त्वाचं असतं तर ते कामसुद्धा या डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरमुळे सोपं होईल म्हणजे ॲग्रिसटॅकमुळे सोपं होईल असंही त्याचा फायदा सांगितला जातोय तुम्हाला माहिती आहे की किमान कि आधारभूत किमतीवर म्हणजेच हमीभावावर खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करावी लागते तर या ऑनलाईन पद्धतीची नोंदणीसुद्धा या ॲग्रिसटॅकमुळे सोप्या पद्धतीने होईल असंही सांगितलं जातंय तर आता या योजनेत नेमकं काय केलं जाणार आहे हा एक तुमच्या मनात प्रश्न असणार असेलच की नेमके होणार काय बाबा आम्हाला हे सगळं कळालं पण हे सगळ्या तुम्ही तांत्रिक गोष्टी सांगताय टेक्निकल गोष्टी आहेत तर सोप्या पद्धतीने सांगतो की याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या माहिती संचमध्ये काय केलं जाणार आहे जे की तुमच्या बाजूनं महत्त्वाचं असणार आहे शेतकऱ्यांचा माहिती संच तयार करण्यासाठी महसूल अधिकारी अभिलेखातील शेतकऱ्यांची आणि मा शेतीची माहिती घेऊन त्यानुसार शेतकऱ्यांचा आधार क्रमांक हा त्या माहितीशी जोडला जाणार आहे आणि या अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांची नावं ओळख आदी माहिती ही त्यांच्या शेताच्या माहितीसह संकलित केली जाणार आहे म्हणजे एकत्र केली जाणार आहे त्यासाठी महसूल विभागाकडील अधिकार अभिलेखात नमूद शेतकऱ्यांची नावं आणि त्यांची शेती या डेटाबेसचा वापर करण्यात येणार आहे शेतकऱ्यांची ओळख पटवणारा आधार क्रमांक हा त्यांच्या मालकीच्या शेतांशी जोडून प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या शेतासह एकत्रितरित्या शेतकरी ओळख क्रमांक जसं की फार्मर आयडी मी तुम्हाला सांगितलं होतं तो देण्यात येणार आहे म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला एक आय डी या पुढे देण्यात येणार आहे आपण त्याच्यावरती सविस्तर व्हिडिओ केलेला आहे हे मी तुम्हाला परत एकदा सांगतोय त्याची लिंकही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवतो माहिती संच निर्मितीची प्रक्रिया ही महसूल विभाग कृषी विभाग आणि ग्रामविकास विभागाकडील ग्रामस्तरीय कर्मचाऱ्यांकडून भारत सरकारने विकसित केलेल्या मोबाईल ॲपचा वापर करून करण्यात येणार आहे तर या पद्धतीने ही माहिती गोळा केली जाणार आहे प्रथम जास्तीत जास्त शेतकरी ओळख क्रमांक निर्मितीची कार्यवाही मोहीम स्वरूप पूर्ण करण्यात येईल आणि त्यानंतर शेतकरी ओळख क्रमांक मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना ग्राहक सेवा केंद्र जसे की व्ही महाई सेवा केंद्र आपलं सरकार सेवा केंद्र इत्यादीद्वारे अर्ज करता येणार आहे तुम्हाला ज्यावेळेस फार्मर आय डी देण्यात येणार आहे त्यावेळेस ते त्याच्यासाठी तुम्हाला नोंदणीसुद्धा करावी लागणार आता याची प्रोसेस नेमकी कधी सुरू होईल ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात याची प्रोसेस सुरू होईल असं बोललं जात होतं पण आता एकूणच राज्यात विधानसभेच्या निवडणुकांचा माहोल गरमागरम झालेला आहे त्याच्यामुळे कदाचित निवडणुकांच्या नंतर ही सगळी प्रोसेस सुरू होईल त्यावेळेस आपण त्याच्यावरती एक व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येऊ तर या पद्धतीनं अकरा जुलै दोन हजार तेवीस रोजी केंद्र शासनासोबत राज्य सरकारनं हा एक करार केला होता सामंजस्य करार केलेला होता आणि त्या अंतर्गत ॲग्रिसटॅक ही योजना राज्यात राबवली जाणार आहे एकूणच काय तर ॲग्रिस्टॅक ही योजना जी आहे केंद्र सरकारची ती राज्यात राबवण्यात येणार आहे त्यातनं तुम्हाला फार्मर फार्मर युनिक आय डी देण्यात येणार आहे आणि त्या आधारे तुमचं सगळं काही जी काही माहिती आहे डिजिटल स्वरूपात एका क्लिकवरती एक उपलब्ध करून देण्यात येणार आहे अर्थात ही शेतकऱ्यांच्या बाजूनही असणार आहे आणि केंद्र शासन किंवा के राज्य शासन असेल त्यांच्या बाजूनही असणार आहे आणि यातून ज्या काही योजना आहेत केंद्र सरकारच्या राज्य शासनाच्या त्या सगळ्या काही योजना सुलभ पद्धतीनं सोप्या पद्धतीनं सुटसुटीत पद्धतीनं राबवल्या जाणार आहेत आणि जेणेकरून त्याचा शेतकऱ्यांना फायदा व्हावा असा या योजनेचा एकूण उद्देश आहे तर ही होती ॲग्रीस्टॅक या योजनेची माहिती मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो व्हिडिओ बराचसा मोठा झालाय पण तुम्ही शेवटपर्यंत थांबलात त्याबद्दल विशेष धन्यवाद मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या युट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या युट्यूब चॅनलला सस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबक्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या